आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. माझे नाव प्राची संभाजी खोरे असे आहे. आज 2 ऑक्टोबर आपण गांधी जयंती साजरी करीत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. साधी होती राहणी पण उच्च विचारसरणी, भारताचे स्वातंत्र्य हा एकच ध्यास होता म्हणे. भारताचे स्वातंत्र्य हा एकच ध्यास मनात घेऊन भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. आपण सर्वजण त्यांना आदराने राष्ट्रपिता महात्मा गांधी व प्रेमाने बापू असे म्हणतो. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव मोहनदास व त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. महात्मा गांधी हे अहिंसा व सत्याचे पुजारी होते. ते एक राजकारणी व स्वतंत्र योद्धा म्हणून ख्यात होते. तसेच ते उत्कृष्ट समाजसेवक देखील होते. देशातून जातीवाद व अस्पृश्यता या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधीजींनी अन्याय व वर्णभेद अनुभवला. या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी वर्णद्वेष निषेध करण्यासाठी सत्याग्रह केला. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी चंपारण्य सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ, भारत छोडो भारत आंदोलन केले. महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेचा मार्ग निवडला होता. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस म्हणजे 2 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून जाहीर केला. असे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.